वरिंदल मराठ्यांच्या आवलादे, वरिंदल मराठ्यांच्या आवलादे, दम नसतो काही, झोपू नका, मला कशा शिव्या देतात, कशाला बोलतो ना, त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या पशी, तिथंच राहा तिथंच कायदा बरा, सय्यडपट बुजगाव नको डल्ल, सय्यडपट बुजगाव नको डल्ल, आमचं घर जाळलं कोणी म्हणतं, आमचं हॉटेल जाळलं, आमच्यावर खोटा डाग लावलाय, यांनी यांचंच हॉटेल जाळले, आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले, पण भेणार तो मराठा कसला, आणि त्यातले त्यात बीड जिल्ह्यातला, आपल्याला मायबापावर डाग लावला, आपल्या पोरांनी काय नाही करू नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, निष्पाप पोरांना गुतवण्याचं षडयंत्र सरकारने केलं, आज इतक्या लाखानं मराठे कोणालाच मोजता येत नाहीत, मराठ्यांना जर काही करायचं असतं तर आज केलं असतं का नसतं, मग मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती, शांतता सरकार झोपू नका, मराठ्यांनी आज शांतता रॅली काढली होती, मराठ्यांना राज्यात शांतता हवी, करोडोच्या लाखोच्या संख्येनं आज मराठा एकत्र आलाय, शांततेत शहरात गेला आणि शांततेत मैदानात आलाय, विनाकारण त्याला डाग लावू नका, हे कधीच कोणाच्या घरावर नाही जाऊ शकत, यांचे येणेच फोडिले रे, हे लंगुत आमच्या गोरगरबात नाव घेतले, यांनातले कंडे यांचं यांचं सुरू केलं, ते येवल्याचं एडपट एडपट सगळ्या दुन्याचं भाव चाळल्याला तिकडून आलं आणि त्याच्यात पाहण्याचं त्यांनीच हाटल जाळले, नाव आमच्या पोराचं घेते बधीर सगळ्या दुन्याचं, आणि त्याच ऐकत येते सरकार, हे त्याला दिसाना निसाना ते तर पिशीच घेऊन येत सध्या बाजाराची पिशी, त्याच्यात कागद बघा बघा मला कशा शिव्या देतात, कशाला बोलवतो रे मग, कशाला मराठ्याचा वाटा जातो, आताची पिशा घेतल्यात काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे सालपटे तो ह्याजवळच देणार, थांब थोडं, तुला म्हणलं होतं नादी लागू नको, मी लई नमुना बेकारी, तुला आत्ताच खाल्लेला पचा ना, नंतर कसं व्हायचं हो तू, तुला आत्ताच पचा नाही, अरे त्याला समर्थ मी तुम टेन्शन ना घेऊ, त्याला आत्ता उलथा पालथा करतो, त्याचं काय काळजी नको, आता कशा आवाजात बोलू तू, बारीक असा जस का कळलं कधी त्याला, जरंगे साहेब म्हणतोय, आता पहिले नीट राहायला असतात नसतं जमलं का, आई वळवळ करते शेपटाची, दिसतंय बी कसलं काय नो, रंगनात रंगनात रंग बदलणारा, चार रंग गप मारायचं, मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं, जरंगे पाटील तुम्ही बोलू नका, मी त्याला समज दिली, मी गप बसलो, म्हणलं जाऊ त्या डंकार झालेलं आहे म्हाताऱ्याला काय आलं बोलायचं, मी चार दिवस काही बोललो का, मग त्याला काल काय बडबड हळूच बारीक आवाजात बोलतो, द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या पशी, तिथंच राहा तिथंच कायदा बरा, सय्यडपट बुजगाव नको डल्ल, मग शाळा काढी ते त्याला अक्कल कसलं आहे, कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी, म्हणजे महाराष्ट्राला कळलं काय घे, तू थांब एकदा आरक्षण मिळू दे मग तुला कचकात दाखवतो, तो लय दिवसाची फडफड चालली, माय बाप मराठ्यांनो फक्त एकदा आरक्षण व्यवस्था शांतते आंदोलन करा, त्याच्यात किती दोन एकदा बघायचं झालं बघूच आपण, आम्ही गप बसलो की काढा करतो, मला गप बशी देत, मी गप बसलो की ते सुरू करतो, त्याला दम मग मला चौतळीला मला नाही निघत दम, कारण मी खानदाने तुमच्या रक्तमासाचा वरिंदल मराठ्यांच्या आवला दे दम नसतो काढी, माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात
जर कोणी बोलला तर त्याला सुटते काय, मग तो कोणी असू द्या, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, त्यासाठी आज संघर्ष सुरू आहे. तू तर जमतो रे, आणि मग मी कसा लावलोय? दोनही उपमुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, या चंपावती नगरीतून इथं एक एक वर्षाचे लेकर सुद्धा मांडीवर घेऊन माता मावले बसल्यात. इथं 70 ते 90 वर्षाचे आजोबा आणि आजी सुद्धा बसली. आमची सगळ्यांची योजना एकच आहे, मराठ्यांच्या लेकराला आता आरक्षण मिळवून द्यायचं, त्याशिवाय मग हटायचं नाही. सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्या, त्या वक्त्याचं ऐकून जर तुम्ही मराठ्यावर अन्याय केला तर तुम्हाला जळ जाईल, त्याचं ऐकू नका. असा उद्देश दिसायला लागलाय देशातले जेवढे राज्य, त्या राज्यातली मोठी जात संपवण्याचा तुम्ही घाट घातला असा अंदाज दिसायला लागलाय. पण शेवटी एकदा जर मोठा सगळा समुदाय खवळला, शांततेत काय होईना, तुमचा सुपडा साफ झाला म्हणून समजा.